दिवाळीसाठी बारीक शेव करणार आहोत। दोन साहित्यातच आपण ही शेव करणार आहोत। त्यासाठी 1/2 किलो डाळीचे पीठ हे चाळून घेतलेलं आहे। अर्धा चमचा मीठ, एक चिमूट पिवळा रंग घेतलेला आहे। सर्व हे मिश्रण मिक्स करून घेऊया। कलर आणि मीठ, डाळीचं पीठ। शिवसाठी तेलाचं मोहन, बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा हे पदार्थ मी वापरणार नाही ह्या रेसिपीला। ह्याच्यासाठी मी 2 ते 3 कांद्याचा हा रस काढून घेतलेला आहे मिक्सरमध्ये। थोडा थोडा हा कांद्याचा रस टाकून हे पीठ मिक्स करून घेते। कांद्यामुळे असं कुरकुरीत अशी शेव खूप ही छान होते। चवीला पण असं कांद्याचा असा स्मेल येतो ह्या शेवला। शेवसाठी हे पीठ असं चांगलंस फिटून घ्यायचं आहे। 6 ते 7 मिनिट हे पीठ असं मऊसूत असं फिटून घेतल्यावरती शेव पण अशी खूप अशी सॉफ्ट आणि छान लागते खायला। अशा प्रकारे हे पीठ मी हे 6 ते 7 मिनिट फिटून घेतलेलं आहे। शेव करताना मी हा साचा वापरणार आहे। बारीक होलची ही चकती घेतलेली आहे। आपण ह्याच्यामध्ये पीठ भरून घेऊया। साच्यामध्ये हे पीठ भरून घेतलेलं आहे। आपण आता शेव करणार आहोत, त्यासाठी मी तेल पण गरम करायला लावलेलं आहे। तेल टाकून घेतलेलं आहे। गॅस एकदम कमी करून ही शेव टाकायची आहे, नाही तर हाताला वाफ पण बसते। बारीक शेव असल्यामुळे ही अशी 1 ते 2 मिनिटातच अशी छान अशी क्रिस्पी होऊन जाते। हे गुडगुडे थांबले की आपण ही शेव उलटी करणार आहोत। गॅस थोडासा वाढून ही शेव आपण लालसर अशी थोडीशी करून घेणार आहोत। 1-2 ते 2-2.5 मिनिटातच ही शेव छान अशी क्रिस्पी होते। दोन मिनिटातच ही शेव आपली झालेली आहे। शेव ही काढून घेते। ही आपली तयार झाली आहे कांदा शेव। ही तुम्ही नक्की दिवाळीला ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। अशा प्रकारे ही आपली शेव अशी छान अशी कुरकुरीत झालेली आहे। एकदम अशी खायला पण अशी खूप छान लागते।